महत्वाचा, महाराष्ट्रामध्ये झालेल्या पुढापुढीच्या राजकारणाबद्दल नेमकं काय वाटतं. आपण बघितलं की शिवसेनेमध्ये जे घडलं तेच अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत देखील घडलं, त्यामुळं पुढापुढीच्या राजकारणाबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतं हा आपला पुढचा प्रश्न आहे. त्याबद्दल नेमकी काय लोकांच्या भावना आहेत पाहूया. आपण बघतोय पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल काय वाटतंय. योग्य म्हणतायत 30% लोक, अयोग्य म्हणतायत 50%, तर सांगता येत नाही 20% लोक म्हणतात. कारण 2019 नंतर कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पक्षांची फोडाफोडी झाली, पक्षांच्या दोन दोन फळ्या पडलेल्या आहेत, या पक्षातनं नेते त्या पक्षात गेलेत, आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल लोकांना काय वाटतं. योग्य आहे म्हणतात 30%, पण अयोग्य आहे म्हणतात 50%, सांगता येत नाही हा आकडा 20%. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. खर तर पुढचा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा, 19 क्रमांकाचा आपला प्रश्न असणार आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला स्वबळावर बहुमत मिळण्याची शक्यता वाटते असा प्रश्न आपण विचारलेला होता. आणि त्यामध्ये जे आपण पर्याय दिलेले आहेत, भाजप, शिवसेना शिंदेगट, शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, अशा पद्धतीचे हे पर्याय आपण दिलेले आहेत. नेमक्या काय पद्धतीच्या प्रतिक्रिया आपल्याला